नमस्कार, मी सचिन शिंदे. आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल. आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा पुण्याअंतर्गत मावळ तालुक्यात यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिके प्रकल्प संचालक आत्मा पुणे श्री संजय काचोळे आणि प्रकल्प उपसंचालक आत्मा पुणे श्री श्रीधर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. या अंतर्गत मौजे वडेश्वर येथे प्रगतशील शेतकरी श्री तुकाराम लष्करी यांच्या शेतावर यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिकांचा शुभारंभ श्री दत्तात्रय पडवळ तालुका कृषी अधिकारी मावळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंडळ कृषी श्री राजाभाऊ गायकवाड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे, कृषी पर्यवेक्षक नवीनचंद्र बोराडे, कृषी सहाय्यक घनश्याम दरेकर, सुनील भावळकर, प्रगतशील शेतकरी नामदेव खाणबोर, सुरेश वाघमारे, श्रीकांत लष्करी तसेच इतर शेतकरी उपस्थित होते. यावेळी श्री पडवळ यांनी सांगितले की मावळ तालुक्यातील प्रमुख पीक हे भात आहे. भात शेतीसाठी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मजुरांची कमतरता जाणवत आहे. योग्य पाऊस झाला की प्रत्येक शेतकऱ्यांची भात लागवडीची लगबग सुरू होते. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांनी यांत्रिकी भात लागवडीचा अवलंब मोठ्या प्रमाणात करावा. यंत्राद्वारे भात लागवड केल्यामुळे लागवड खर्चात बचत होते आणि योग्य वयातील रोपांची लागवड केल्यामुळे उत्पादनात वाढ होते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर करावा. यंत्रामुळे शेतकऱ्यांची वेळ, बियाणे, मजुरी इत्यादीत मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचं सांगितलं. यंत्राद्वारे भात लागवड केल्यामुळे होणारे फायदे पाहिल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात यांत्रिकी भात शेतीकडे वळत आहेत आणि त्यांना कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा मावळ यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असल्याबाबत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे यांनी माहिती दिली आहे. यावेळी वडेश्वर, नागाथली, माऊ इत्यादी गावांमध्ये यंत्राद्वारे भात लागवडीसाठी तयार केलेल्या रोपवाटिकेस भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आलंय. महाराष्ट्र लाईव्ह साठी सचिन शिंदे, मावळ. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.